मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरणार की नाही अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या प्रश्नाचा खटका अखेर पडणार आहे येत्या दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संबंधीचा निर्णय देणार आहेत जर शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्यामुळे एकतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर होईलच पण शिवाय शिंदे चुकीचे होते आणि ठाकरे बरोबर होते हा संदेशही लोकांपर्यंत जाईल एकूणच शिंदे यांच्या विरोधात निर्णय गेल्यास आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला ही गोष्ट चांगलीच महागात पडू शकते या सर्व शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्या एका बाजूला भाजपच्या काही राजकीय चालणिकेच्या डोक्यात एक वेगळीच खेळी असल्याची चर्चा आहे भाजपाच्या या खेळीमुळे आता शिंदेची तर खुर्ची वाचेलच शिवाय आगामी निवडणुकांपर्यंत अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय लागणार नाही याची सोय होऊ शकते हीच नेमकी खेळी काय आहे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार अपात्र झाल्यास सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे शिवाय भाजपाला हा निर्णय डोकेदुखीचा ठरू शकतो कारण मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार अपात्र झाल्यास सर्वांचे पुनर्वसन कसे करायचे हा मोठा प्रश्न असणार आहे याशिवाय शिंदे चुकीचे होते आणि ठाकरे बरोबर होते हा संदेशही लोकांपर्यंत जाईल आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेचे बंड चुकीचे होते अनैतिक होते असा संदेश गेल्यास भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन येत्या दोन तीन दिवसात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीची तयारी हे कारण पुढे करून नार्वेकर राजीनामा देण्याची शक्यता आहे हे कारण एकतर नैतिकही ठरेल आणि शिंदेचा निर्णय लांबणीवर टाकणारा असेल राहुल नार्वेकर यांनीच राजीनामा दिल्यास नवीन येणाऱ्या अध्यक्षांना सुनावणीची प्रक्रिया नव्याने राबवावी लागेल त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा वेळ वाढून घेणे आणि निर्णय लांबणीवर टाकणे हे कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे असे सांगितले जात आहे राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी कोण याबाबत चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात सध्या अपात्र याचिका प्रलंबित आहे त्यामुळे संविधानिक नियमानुसार त्यांच्याकडे सुनावणीसाठी हे प्रकरण येणार नाही अशा वेळी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून भाजप आमदार कालिदास कोळंकर यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते किंवा भाजप आपल्याच पक्षातील दुसऱ्या आमदाराची अध्यक्ष म्हणून नेमणूक करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आता हे सोळा आमदार कोण आहेत ते पाहूया एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार तानाजी सावंत यामिनी जाधव संदीपान भुमरे भरत गोगावले संजय सिरसाट प्रकाश सुर्वे लता सोनवणे बालाजी किनीकर बालाजी कल्याणकर अनिल बाबर संजय रायमुलकर रमेश बोरनारे चिमनराव पाटील महेश शिंदे यापैकी एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार तानाजी सावंत संदीपान भुमरे हे आमदार मंत्रीपदी आहेत आता या सोळा आमदारांच्या अपात्रतेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा